आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. महाविकास आघाडीचा जागा वाटपासंदर्भातील वाद विकोपाला. रमेश चेन्नीथला यांच्या शिष्टाईनंतरही वाद सुटलेला नाही, सूत्रांची माहिती. ठाकरे गटानं काँग्रेस हायकमांडकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याचीही सूत्रांची माहिती. दुपारी 12:30 वाजता ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली. काही निर्णय आम्हाला घ्यावे लागतील, संजय राऊतांचं वक्तव्य. महाविकास आघाडीची काल 11:30 तास जागा वाटपावर बैठक, तर कालच्या बैठकीत तोडगा निघाला नसल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस नेते आज दिल्लीत हायकमांडची भेट घेणार, लवकरच महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद. काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीत बैठक, 10:30 वाजता काँग्रेस छाननी समितीची बैठक, तर 6:00 वाजता काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. आजच काँग्रेस उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजप लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये घोळ करण्याचा प्रयत्न, अमित शहा घोटाळ्याचे सूत्रधार, संजय राऊतांचा आरोप. महाराष्ट्रातील भाजपचे 4 नेते संपूर्ण यंत्रणेचे प्रमुख असल्याचाही आरोप. मतदार यादीतून 10,000 नावं वगळून आपली नावं कशी समावेश करून घ्यायची, यासाठी बावनकुळेंनी नागपुरात विशेष शिबिर घेतलं, संजय राऊतांचा आरोप. महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत लखपणे पराभव दिसतोय, ईव्हीएमवर आरोप करणारे महाविकास आघाडीचे नेते मतदार यादीवर बोलू लागलेत, चंद्रशेखर बावनकुळेंचा ट्विट करत संजय राऊतांवर निशाणा. निकालानंतर सरकार बनवण्यासाठी कमी अवधी, राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव, राऊतांचा शहांवर आरोप. समीर भुजबळ महायुतीत वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. महायुतीत तिकीट न मिळाल्यास समीर भुजबळ नांदगाव विधानसभा लढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. समीर भुजबळांवरील बातम्यांना आधार नाही, समीर भुजबळांच्या चर्चांवर छगन भुजबळांचं स्पष्टीकरण. मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत महत्वाची बैठक सुरू, उमेदवार उभे करायचे की पाडायचे याबाबत आज निर्णय होणार. जरांगेंनी उमेदवार उभे करावेत, भुजबळांचं आव्हान, जरांगेंच्या आजच्या बैठकीवरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया. फडणवीस अत्यंत क्रूर माणूस, मनोज जरांगेंचा हल्ला बोल, तर आम्हाला खुन्नस देऊन आमच्या नाकावर टिचून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या, जे करायची वेळ येईल ते करू, जरांगेंचा थेट इशारा. सरकारची वाट लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, हिशोब आणि बदला संपणार, मनोज जरांगेंचा आजच्या निर्णायक बैठकीआधी महायुती सरकारला सूचक इशारा. ठाकरे गटात आर्थिक देवाणघेवाण करून उमेदवारी, पैशांसाठी निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी, संजय शिरसाटांचा आरोप. अवकाळीपेक्षा जास्त भेटल्यानंतर माणूस अवकाळ विसरतो, रिक्षा चालवणाऱ्याला बाळासाहेबांनी तिकीट दिलं तेव्हा बाळासाहेबांना पैसे दिले होते का, ठाकरे गटाच्या राजू शिंदेंचा शिरसाटांवर जोरदार पलटवार.